नमस्कार, भूमिकाज ब्लेंड्स मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। महाराष्ट्रीयन आणि दक्षिण भारतीयांमध्ये स्वयंपाकात दही भात हमखास केला जातो। या दही भातामध्ये अनेक आरोग्यदायी फायदे दडलेले आहेत, ज्यामुळे अनेक आरोग्य समस्यांपासून तुमचे रक्षण होते। अशा प्रकारचा बनवलेला दही भात दक्षिण भारतात अतिशय लोकप्रिय आहे, तसेच तो जेवणाच्या थालीमध्ये आवर्जून दिला जातो। चला तर अतिशय चवदार तसेच आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारा हा दही भात कसा तयार करायचा ते आज आपण बघूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप शिजवून घेतलेला ताजा भात। या ठिकाणी तुम्ही शिळा उरलेला भाताचा वापरही हा दही भात तयार करण्यासाठी करू शकता। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1.5 कप दही। दही शक्यतोर आपण ताजे घ्यावे। 1 चमचा तेल, 2 ते 3 बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या, थोडासा किसून घेतलेला अद्रक, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, साधारण 1 छोटा चमचा साखर, चवीनुसार मीठ, 1/2 छोटा चमचा उडद डाळ, 1/2 छोटा चमचा मोहरी आणि 1/4 छोटा चमचा जिरे, आणि आवडत असल्यास फोडणीमध्ये टाकायला 2 सुक्या लाल मिरच्या, थोडासा बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर, तसेच आणि घरात सहज उपलब्ध असल्यास डाळिंबाचे दाणे। सर्वप्रथम एका मोठ्या बाउलमध्ये आपण हा भात काढून त्याला थोडा मोकळा करून घेऊया। भात छान मोकळा झाला की आपण त्यात दही टाकून घेऊया। दह्यामध्ये खूप सारे पोषक तत्वे असतात, प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, तसेच B12 आणि B6 ही जीवनसत्वेही असतात, त्यामुळे त्याचा शरीराला बराच फायदा होतो। हे छान एकत्र झाले की आपण त्यात 1 छोटा चमचा साखर टाकून घेऊया। साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे कमी जास्त करू शकता, तसेच चवीनुसार मीठ टाकून परत एकदा सर्व छान एकत्र करून घेऊया व फोडणीची तयारी करूया। त्यासाठी एका छोट्या पॅन मध्ये तेल टाकून घ्यावे व तेल थोडे गरम झाले की त्यात मोहरी, जिरे, तसेच उडदाची डाळ टाकून घ्यावी। जिरे आणि मोहरी तडतडायला लागली की आपण त्यात मिरची तसेच कढीपत्त्याचे पाने टाकून घेऊया व त्यांनाही तेलावर छान परतवून घेऊया। या ठिकाणी लहान मुलेही आवडीने दही भात खातात, त्यामुळे मी मिरचीला तेलावर छान परतवून घेते आहे। काही ठिकाणी मिरची डायरेक्टली दही भातात टाकली जाते। सुक्या मिरच्याही तेलात टाकून त्यांनाही तेलावर छान परतवून घेऊया। सर्व छान तेलावर परतले की सर्वात शेवटी आपण यात चिमूटभर हिंग टाकून घेऊया आणि तयार आहे आपली खमंग अशी फोडणी। आता आपण ही फोडणी दही भातावर ओतून घेऊया। आता यातच आपण किसून घेतलेला अद्रक टाकून घेऊया, तसेच थोडी कोथिंबीर टाकून सर्व छान एकत्र करून घेऊया। उन्हाळ्याच्या दिवसात अंगात उष्णता वाढली असल्यास हा दही भात खाणे अगदी फायदेशीर ठरते। सर्वात शेवटी आपण यात डाळिंबाचे दाणे टाकून घेऊया व त्यालाही छान एकत्र करून घेऊया। बऱ्याच वेळेस आजारपणात दही भात खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण दही भातामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती लवकर वाढते। दह्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट तुम्हाला इन्फेक्शनला रोखण्याची शक्ती देतात। शिवाय दह्यामुळे तुमच्या शरीरात पुरेशी ऊर्जा देखील निर्माण होते।
आणि तयार झाला आहे आपला अतिशय पौष्टिक असा दही भात। तर असा हा अगदी सहज बनवता येणारा, पचन शक्ती सुधरवणारा, शरीराला थंडावा देणारा व ताणतणाव कमी करणारा दही भात। तर अशी ही गुणांनी भरपूर असलेली आणि बनवायला अगदी साधी सोपी असलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। लगेच भेटूया आणखीन अशाच काही नवीन रेसिपीज सोबत। आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा भूमिकाज ब्लेंड्स। थँक्यू।